पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या या आहेत शिल्पा परिहार. 1 एप्रिलला त्या प्रसूती करता आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्या. 2 तारखेला शस्त्रक्रिया करत त्यांची प्रसूती झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना थंडी वाजू लागल्यानं त्यांच्या पायावर वॉर्मिंग मशीन लावण्यात आलं, पण ते लावल्यानंतर मशीन लावल्याचं नर्स विसरली. पायात वेदना होऊ लागल्यानं शिल्पा परिहार यांनी मदतीसाठी विचारणा केली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अतिउष्णतेनं परिहार यांचा पाय चांगलाच भाजला. संबंधित नर्सवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. पूरे पैर में छाले हो गए थे, तो जब उसने नर्स को बुलाया, देखा पूरा पैर काफी जल गया था. मैं ये सोचती हूँ, मुझे बोला गया था जब मैं ओटी में थी कि आपको इसके बाद नींद आ जाएगी, आप रिकवरी रूम में जाएंगे, कुछ टाइम के बाद आपको नींद आ जाएगी. तो अगर मैं सो गई होती, नर्स तो भूल गई थी, तो शायद मेरा पैर पूरा जल गया होता. और ये इंसिडेंट होने के बाद हमने आदित्य बिरला हॉस्पिटल में रिटर्न कंप्लेंट फाइल किया था, जिसके ऊपर उन्होंने कोई एक्शन नहीं लिया और उन्होंने कॉस्ट पूरा हमारे इस पे डाला. और ये हमारे लिए एक बेबी का बर्थ होना, पहले बेबी का बहुत ही जो खुशी का मौका होना चाहिए था, इन्होंने हमारे लिए एक दुख की घड़ी में उसको बदल दिया. दुसरीकडे या प्रकरणी आदित्य बिरला रुग्णालय प्रशासनाकडून कुणीही बोलायला तयार नाही. आदित्य बिर्ला रुग्णालयातील नर्सच्या निष्काळजीपणामुळे शिल्पा परिहार यांना पाय गमावण्याची वेळ आली खरी, पण आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनानं या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायचं टाळलंय. यापूर्वीही आदित्य बिर्ला रुग्णालयासंबंधी अनेक तक्रारी आल्यात, पण इथे सरळ सरळ निष्काळजीपणा झालेला दिसत असतानाही बिर्ला हॉस्पिटल ही चूक मान्य करायला तयार नाही आणि कारवाई करायलाही तयार नाही. रुग्णांच्या जीवाशी ही रुग्णालय कशी खेळतात याचं हे विदारक उदाहरण म्हणावं लागेल. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.